नमस्कार मित्रांनो गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे वीस लाख कोटी रुपयाची जे पॅकेज आहे त्या पॅकेजमध्ये पी एम किसन योजनेला कसा फायदा झाला याविषयी आपण या व्हिडिओत माहिती घेणार आहोत व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल मित्रांनो चला तर व्हिडिओ सुरू करूया पी किसान योजना या योजनेचा पाचवा हप्ता तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी अनेक लाभकारी योजना सुरू केल्या आहेत या योजनांमध्ये पंतप्रधान किसान योजना खूप महत्वाची आहे दरम्यान या योजनेचा पाचवा हप्ता हा आला आहे यामुळे लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रतिवर्षी सहा हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी देशभर नोंदणी अभियान चालवले होते त्याचाच फायदा आता लॉकडाऊनमध्येही होतो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जुलै अखेरचा पाचवा हप्ता केंद्र सरकारने जमा केला आहे यामुळे लॉकडाऊनच्या काळात तीस लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत असून त्यांच्या खात्यात जार कोटी रुपये आले आहेत राज्यात महसूल व कृषी विभागांकडून संयुक्त प्रयत्नातून अलीकडे तीस लाख चोपन्न हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पाचवा हप्ता मिळाला आहे यामुळे प्रति शेतकरी दोन हजाराची रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नोंदणी करूनही खात्यात पैसे जमा न होण्याच्या तक्रारी उद्भवू शकतात अशा शेतकऱ्यांनी स्थानिक जिल्ह्यात आर डी सी अर्थात निवासी उपजिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करणे अपेक्षित आहे किसान सन्मान योजनेत राज्यातील बहुतेक गावांमधील खातेदार शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे नोंदणी बाकी असल्यास किंवा आधीच्या नोंदणीत काही दुरुस्ती असल्यास शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना सामूहिक केंद्र सी एस सी चालकांना देण्यात आल्या आहेत तक्रारी निराकरण करण्याचे अधिकार फक्त सरकारी समितीकडेच आहेत आणि मित्रांनो आपले नाव कसे पाहणार कसे पाहणार ऑनलाईन आपले नाव यासाठी आपण पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जावे आपण या योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहात तर आपण ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकता दरम्यान सरकारने पंतप्रधान किसान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले आहेत जर आपल्याला आपले नाव पाहायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने नावे तपासू शकतात आपल्या गावानुसार या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची यादी आपण याच संकेतस्थळावर पाहू शकता पंतप्रधान किसान निधी दोन हजार वीसची यादी तपासण्यासाठी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर आपल्याला जावे लागेल ही लिंक मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत आणि मित्रांनो अशा अनेक प्रकारच्या माहितीसाठीच आणि योजनासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा